सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याबद्दल मुरगूड पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या स्पष्टीकरणासाठी कार्यक्षेत्रातील 1000 अधिक शेतकरी मुंबईच्या ईडी कार्यालयात पोहोचले. संजय चितारी यांनी कागलचे विवेक कुलकर्णी आणि 16 जणांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने वस्तुस्थितीचा खुलासा करण्यासाठी आम्ही ईडी कार्यालयात आलेलो आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईत ईडी कार्यालयात गेलेल्या गोकुळचे संचालक व ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, नवल बोते, विकास पाटील, प्रवीण सिंह भोसले, नितीन दिंडे आदी प्रमुखांची पोलिसांनी धरपकड केली. पोलिसांनी पकडून नेलेल्या प्रमुख नेते मंडळी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांना आझाद मैदानावर नेऊन मुक्त करण्यात आले. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सह लता पालकर, मुंबई.